वाघ आणि वाटसरू एक दिवस एक म्हातारा वाघ जंगलातल्या चिखलानं भरलेल्या तलावाच्या किनाऱ्यावरून जात होता अचानक त्याला तिथे एक सोन्याची बांगडी दिसली चला आपल्या जवळ नेऊन ठेवूया कधीतरी कामी येईल हम्म दाखवायला आमिष मिळालं चला आता शिकारीची वाट पाहूया त्याचवेळी तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून एक वाटसरू जात होता वाघाची नजर त्या वाटसरूवर पडली वा, मनुश्य, अरे वा मनुष्य मनुष्य तर अगदी चविष्ट असतात आणि खूप लोभीसुद्धा असतात अरे ऐक जरा अरे तुला सोन्याची बांगडी पाहिजे का मला तरीचा काहीच उपयोग नाही सोन्याची बांगडी अरे वा खूपच सुंदर पण नको या बांगडीसाठी आपला जीव धोक्यात कोण घालेल त्यांनी काही वेळ विचार केला हा बांगडी तर मला हवीच आहे पण तुझ्यासारख्या भयानक जनावरांवर विश्वास कसा ठेव हो मी हम्म तुझी शंका तर योग्यच आहे आधी मी खूप वाईट होतो पण एका संन्याशानं माझं जीवन बदलून टाकलं तू खुशाल इकडे ये आणि ही बांगडी घेऊन जा संन्याशी हं एकदा का तू माझा वास घेतलास की तू संन्याशी वगैरे सगळं विसरून जाशील अरे नाही बाबा आणि तसा सुद्धा मी आता माझे दात नख सगळे झालेत काही घाबरायचं कारण नाही इकडे ये आणि बांगडी घेऊन जा सोन्याच्या लोभापुढे तो वाटसरू वाघाची भीती सुद्धा विसरला भी असं वाटतंय की हा खरोखरच बदललंय चला बांगडी घेऊनच जाऊया पण तो वाटसरू पाण्यात उतरला आणि काही वेळातच अरे अरे बापरे इकडे तर सगळं चिखल अरे मी अडकलोय वाचवा वाचवा अरे मला कोणीतरी वाचवा वाघ पटकन त्या वाटसरू जवळ पोहोचला आणि त्याला बाहेर काढून त्याच्यावर झडप घातली अरे देवा किती मूर्ख आहे मी माझ्या लोभाने तर माझं आयुष्यात संपवून टाकलं आती लोभाचं फळ नेहमी वाईटच मिळतं